प्रकारची ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेला थोडासा वेळ झालेला आहे, त्यामुळे मग माझं प्रास्ताविक आदरणीय चिरंजीव प्रसाद सर, औरंगाबाद जिल्ह्याचे फोन नंबर्स जर एकत्र केले आणि त्याला कनेक्टेड लोक जर एकत्र केले तर किमान 1,00,000 लोक होऊ शकतात. म्हणजे इतक्या लोकांपर्यंत आपल्या सर्वांचा रीच आहे. म्हणजे तुमचा नंबर ज्या ग्रुप्समध्ये ऍड आहे त्या सर्व ग्रुप्सचे फोन नंबर जर घेतले तर 1,00,000 लोक सहज या हॉलमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. सो त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला एक अशी विनंती आहे, कारण पत्रकार यांचा जनसंपर्क हा पॉलिटिशियन्स पेक्षाही दांडगा असतो असं माझं तरी मत आहे. सो त्या दृष्टीने जर आपल्या लक्षात जर एखादी गोष्ट आली की ही एक अशा पद्धतीने फेक न्यूज या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे किंवा सर्क्युलेट होत आहे, तर सर्वप्रथम आपण आपला जो जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचा जो सायबर सेल आहे त्याला आपण संपर्क करावा आणि त्याच्याकडून आपण याची ऑथेंटिसिटी जी आहे ती जाणून घ्यावी. याच्यामध्ये आजच्या वर्कशॉपचा एकच उद्देश होता की आपल्याला म्हणजे जे पत्रकार आमचे बंधू भगिनी आहेत त्यांना याच्यामध्ये एक सेन्सिटाईज करावं की हा एक विषय आहे आणि हा एक आजचा प्रॉब्लेम आहे आणि आपण याच्यामध्ये आमच्या सोबत ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आमच्या सोबत या. सो आमचे मुकुंद चिलवंत आणि त्यांचा जो सायबर सेल आहे आणि आयुक्त कार्यालयाचा सायबर सेल आहे, सीपी सर त्याच्याबद्दल बोलतीलच, त्यांना आपला फर्स्ट पॉइंट ऑफ रिस्पॉन्स पाहिजे की असं काहीतरी साहेब व्हॉट्सअपवर येत आहे, हे खरं आहे खोटं आहे काय आहे. कारण की तुम्ही आता आपली क्षमता एवढी असणार की आपण एक त्याच्यात निरक्षर विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो तसं एक खरं काय आणि खोटं काय याच्यातला फरक आपण आज आपण ओळखू शकतो. त्याच्यात नंतरची पुढची स्टेप असते की ते यांच्याकडून मग ऑथेंटिकेट करून घ्या. दुसरी मला या ठिकाणी गोष्ट अशी सांगायची आहे की ठाकूर मॅडमने जसं सांगितलं की प्रोएक्टिव्हनेस हा बऱ्याचदा ऑफिसर्स असू देत किंवा गव्हर्नमेंट कार्यालय असू दे यांच्याकडून बऱ्याचदा येऊ शकत नाही किंवा त्याला लिमिटेशन असतं. प्रत्यक्षात जर सर्वप्रथम जर तिथून बातमी आली तर ते खूपच चांगलं आहे, पण या ठिकाणी जसं दिव्य मराठी पत्रकारांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू काय आहे ते आता आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच एखादी जर एखादी गोष्ट प्रसिद्ध झाली असेल, म्हणजे आता जस्ट मागच्या 1-1.5 महिन्यापासून जे आपल्याकडे चालू आहे मॉब लिंचिंगचे प्रकार आहेत की अफवा येतात की चोर आले चोर आले चोर आले आणि ह्या पण एक प्रकारे फेक न्यूज मध्येच आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतं. अशा पद्धतीच्या अफवा सरळ प्रसृत केल्या जातात की इथे चोर आले, हे झालं, ते झालं, ते झालं. सो त्याच्यामध्ये नक्की काय भूमिका आहे प्रशासनाची किंवा पोलिसांकडे काय माहिती आहे याच्याकरता जर आपण त्यांचं पण जर कोट घेतलं की ज्याच्या बाबतीतली ही न्यूज प्रसृत होत आहे तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आळा घालू शकतो आणि मग दुसऱ्या पद्धतीने आपण जी काय खरी माहिती आहे ती त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रसृत करू शकतो. तो मला या दोनच गोष्टी फक्त या ठिकाणी आपल्याला सांगायच्या होत्या आणि मला विश्वास आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच वृत्तपत्रांचे सर्व चॅनलचे या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की भविष्यात आतापर्यंत तर आपला खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी आहे ऍडमिनिस्ट्रेशनला पोलिसांना, भविष्यात पण आपण या ठिकाणी याच्याहून चांगला सपोर्ट आपण या ठिकाणी देणार आणि कुठलाही अनुचित प्रकार आपल्या जिल्ह्यात तरी आणि वर्कशॉप करायची वेळ आलेली आहे. आणि मला वाटते की आपण जेव्हा ह्याला अजून प्रचलन देणार की कुठलीही पोस्ट पडताळणी केल्याशिवाय आपण फॉरवर्ड करू नये, तर मला वाटते की अफवा पसरवण्यासाठी हे लोकांना थोडा जाब असेल. आपल्याला माहीत आहे हा जे शहर आहे औरंगाबाद शहर नॉमिनली एकदम सेन्सिटिव्ह आहे, म्हणून आपल्यासाठी फेक न्यूज वर कंट्रोल ठेवणे आणि फेक न्यूज जे पसरवितात त्यांना मना करणे, पाबंद करणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, फेक न्यूज सोबत आपले नेगेटिव्ह न्यूज देखील एक महत्त्वाचे आहे. ते नेगेटिव्ह न्यूज आपली जे नॅशनल कन्स्ट्रक्शन आहे, नॅशनल नेशन बिल्डिंग आहे, त्यामध्ये बाधक पडतो. मी देखील अशा विनंती करणार की फेक न्यूज सोबत आपण नेगेटिव्ह न्यूज जे आहेत की त्याला देखील आपण कसं दुसऱ्या पेजवर प्रमुख फर्स्ट पेजवर न आणता दुसऱ्या तिसऱ्या पेजवर लहान प्रमाणे कसं आणू शकतात तो देखील ह्यावर वर्क करायची गरज आहे. या ठिकाणी एकदम चांगला कार्यक्रम झाला. आपण आमचे ऑफिसला आले, ऑफिस बघितली, ऑफिसने सराहना केली. माननीय CM साहेबांची अशी अपेक्षा होती की अत्यंत चांगली फॅसिलिटीज आम्ही पोलिसांना देणार, त्या रिहायशी बिल्डिंग असो किंवा ऑफिसची बिल्डिंग असो, जेणेकरून पोलीस आपले चांगली कामे करू शकणार पूर्ण होणार आहे. मी शेवटी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवितो. जय मी नेटवर्क घेतलंय, त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की 200 मिलियन लोक जे आहेत ते ऍक्टिव्ह असतात याच्यावरती व्हॉट्सअपवरती.
महिन्यामध्ये सांगितले त्यांनी मंथली ऍक्टिव्ह युजर डेस इन इंडिया. त्याच्यानंतर 450 मिलियन व्हॉट्सअप वरती डेली ऍक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रुपची संख्या दिली आहे त्याच्यामध्ये की एका ग्रुपमध्ये मिनिमम त्यांनी ऍव्हरेज काढला असेल की 6 लोकांचा देखील ग्रुप असू शकतो, मॅक्झिमम किती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ऍक्टिव्हिटी जी आहे 1.5 बिलियन ही फेसबुक वरची ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट, म्हणजे एवढा मोठा डाटा जो आहे, एवढा मोठा लोक त्याला वापरतात, फॉरवर्ड आहे. एखाद्या व्यक्तीने न वाचता त्याला फॉरवर्ड केला असेल किंवा जाणून बुजून फॉरवर्ड केला असेल तर मी ते सर्कल केलं त्याच्यामध्ये. तुम्हाला त्या ठिकाणी माहिती कळेल की ते मेसेज फॉरवर्डेड आहे, त्या संबंधित व्यक्तीने ते तयार केलेलं नाही. पण याचा देखील लोकांनी वेगळ्या पद्धतीनं काय म्हणतो त्याला इन्व्हेन्शन केलंय. त्या माहितीला प्रेस करायचं, कॉपी करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं, पेस्ट केलं की ती माहिती येते, सेंड केलं की त्याच्यामध्ये फॉरवर्डेड येत नाही, म्हणजे ती माहिती त्या व्यक्तीने तयार केली. पण ह्या ठिकाणी गुन्ह्याच्या आधारे ती खोटी बातमी प्रसारित केली जाते. ह्या ठिकाणी एक महिला आहे आणि मुंबईमध्ये अशी बातमी पसरवली जाते की एक गँग आली आहे महिलांची की जी लहान मुलांना किडनॅप करते आणि क्लोरोफॉर्मच्या बाटल्या त्या महिलेकडे सापडलेल्या आहेत. आणि फेसबुक वरती मी चेक केलं होतं, आमची मुंबई नावाचं एक फेसबुक अकाउंट आहे, त्यावर मी ही माहिती पसरवली गेली होती. आणि व्हॉट्सअप वरती मागच्या 3 महिन्यामध्ये ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात पसरवली गेली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वाटलं की किडनॅपिंग, मुलांची किडनॅपिंग होते आणि ते क्लोरोफॉर्म त्यांच्या याच्यामध्ये असतात, बॅग मध्ये वगैरे असतात आणि मुलांना ते दिलं की मुलं बेशुद्ध पडतात. तेव्हा दोन वेगवेगळे आमचे 6 डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक आहे, बायो फॉरेन्सिक आहे, फॉरेन्सिक केमिस्ट्री आहे, फॉरेन्सिक फिजिक्स आहे, फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे आणि फॉरेन्सिक सायन्स आहे आणि एक लॉ डिपार्टमेंट आहे. तिथं आम्ही ITI याबद्दल विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो. नेक्स्ट, या ठिकाणी बॅक डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक या विभागामध्ये मोबाईलशी संबंधित असलेले गुन्हे असतील किंवा एखादा डाटा असेल जो फॉरमॅट झालेला असेल, डिलीट केलेला असेल, तर ह्या सगळी माहिती रिकवर करण्या